नहीं निश्चित तुम्ही हा महत्त्वाचा प्रश्न काही याच्यामध्ये कसं आहे का पहिल्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळचे जे संचालक निवडून आले होते ते आता ते कोणी आले कोणी नाही आले कोणी उभंच नाही राहिले अशामुळे एक टेक्निकल प्रॉब्लेम निर्माण झाला होता त्यामध्ये कोर्टामध्ये गेले आणि कोर्ट सन्माननीय कोर्टाने याच्यामध्ये एक डायरेक्शन दिलं आणि आता ह्या कमिटी जी सध्याची जी कमिटी यांनी पुढच्या निर्णय किंवा पुढचा जो सरकार किंवा पुढचा जो यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत यांनी काम पाहावं मध्यंतरी मला वाटतं 4 दिवस अगोदर का 5 दिवस गेल्या आठवड्यामध्ये यांची मीटिंग पण झाली एक मीटिंग झाली कोर्टाच्या आदेशाने आणि सन्माननीय कोर्टाने आदेश दिला त्याचं पालन करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे त्यामध्ये व्यापाऱ्यांचा आणि आपल्या मार्केट कमिटीचा किंवा ह्याच्यामध्ये जे काही माल बाहेरून येतोय ते माल आणणारे विकणारे यांची अडवणूक पिडवणूक होऊ नये त्यासाठी मी आता येणाऱ्या मंगळवारी किंवा बुधवारी एक दिवस दोन दिवस कमी जास्त होऊ शकतात परंतु बुधवारी यांची संयुक्त मीटिंग घेऊन याच्यामधला मार्ग सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल मला त्यांनी आता निवेदन दिलं मापळ्यांनी अजून ते खाली बिचारे आहे त्यांच्याशी मी चर्चा करणार आणि चर्चा करून याला मला तपासावं लागेल कसं आहे मी एकदा इथं आलो एकदम मलाच यायला अजून एक महिना मला वाटतं 25-30 दिवस झाले 25-30 दिवसामध्ये हे मी एकदा पूर्ण नाही एकदा यांचा प्रश्न तर त्यांचा मी आज त्यांच्याशी चर्चा करणार त्यांचा निवेदनही घेतला त्याच्यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही परंतु शेवटी त्यांच्यावर बी अन्याय होणे आणि हे अन्याय करताना सर्व या मार्केट कमिटीचाही उत्पन्न किती आहे खर्च किती आहे हे बी पाहावं लागेल हे पाहिलं नाही तर खर्च एकीकडे अव्याडव्या पूर्वी कसं होतं का एक तंती पूर्ण कारोबार मार्केट कमिटीमध्ये चालायचा आपण आता थेट व्यापार सुरू केला शेतकरी टू मार्केटिंग तर शेतकरी डायरेक्ट मार्केटिंग बी करू शकतो शेतकरी आपला माल बाहेर बी विकू शकतो त्याच्यामुळं या दोघांचाही तपासल्यानंतर या दोघांमधलं जे आहे त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल पण मला पहिले यांचं निवेदन मला आताच दिलं खाली येते ते 357 काहीतरी मी तुम्ही लगो बोलले ते पाठीमागं ते हात देऊ लागले तुमचे त्यांनीच तुमच्या कानामध्ये बोलले माहीत नाही मला परंतु शेवटी त्यांच्या ज्या भावना आहे त्या भावना त्यांच्या जाणून घ्यावं लागेल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल नाही मी त्यांच्याशी त्यांनी माझ्याशी चर्चा करताना असं काही बोलले नाही परंतु त्यांनी मागे घेतले मी विनंती केली आज त्यांनी मला आम्हाला संमती दिली आणि त्यामुळं कोणताही मार्केट बंद राहणार नाही शेवटी व्यापाऱ्यांच्या भावना ज्या आहे त्या मी ऐकल्या आणि त्यांच्या काही याच्यामध्ये आम्ही सहमत पण आहे कारण की त्यांच्या अडीअडचणी ज्या आहेत त्यांनी सांगितल्या त्याच्यावर मार्ग निघाला तर मार्केट बंद होणार नाही त्यांच्याशी बोललो त्यांनी ते मागे घेतला आणि पुढच्या वेळेस बी मी 10 दिवसानंतरच मी सांगितलं सेकंड मीटिंग मी मंत्रालयामध्ये घेईल त्यानंतर 1 महिन्याच्या आत आम्ही 30 दिवसामध्ये पहिला निर्णय याला रिडेव्हलपमेंट कसं करायचं आहे याच्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदी चर्चा करेल आणि त्यांची चर्चा केल्यानंतर याला 100 दिवसाच्या आत हा अनेक वर्षापासून ज्या काही अडीअडचणीमध्ये सापडलेले व्यापारी आहे महापालिकेने नोटीस दिली जी काही ती मार्केटची परिस्थिती एक दिवस 4-5 दिवस अगोदर एक पडला वरून योगायोगाने ते रात्री 3 वाजता पडला म्हणून त्या दुकानामध्ये काही किंवा त्या याच्यामध्ये जीवितहानी वगैरे काही झाली नाही परंतु भविष्यामध्ये हे होऊ शकतं म्हणून 100 दिवसाच्या आत याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोधायला विचारून केला जाईल आता कसं आहे कोण काय बोलतो प्रत्येकाचे प्रश्नाचे उत्तर देणं हे काही सोयीस्कर होणार नाही या वेळेस एकच मर्द आहे आपला तो शेतकरी बांधव आणि त्या शेतकरी बांधवांच्या जे काही आज मागणी केलेली आहे ती लक्षात ठेवून पुढच्या भविष्यामध्ये जे काही केंद्र सरकार पुढचा निर्णय जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत मला असं वाटतंय का आपण बच्चू कडू भाऊंनी काय बोलावं नाही बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे ते एक पक्षाचे प्रमुख आहेत तेही एक नेते आहेत आणि नेत्यांनी थोडा जरा चांगला बोलावं कारण की ते बी एकदा सरकारमध्ये होते त्यावेळची बी परिस्थिती पाहून मला त्यांना विनंती आहे शेवटी मला कोणाशी कॉन्ट्रेसी करण्यासाठी मी इथं बोलत नाही मी इथं जे आलेलो आहे मुंबई मार्केटिंग कमिटीच्या ज्या अडीअडचणी आहे याच्यामधून मार्ग काढायचा आणि ह्या व्यापारी बांधवांच्या अडचणी काही शेतकरी बांधवांचा येणारा माल पहिले सर्वात महत्त्वाचं काम एक आहे का शेतकऱ्याचा जे माल येणार त्याला कोणताही टॅक्स लावला जाणार नाही त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे अडवणूक पिडवणूक होणार नाही पर व्यापारी टू व्यापारी काही भावना आहे समजा मार्केट यार्डमधल्या व्यापाऱ्यांना वेगळा न्याय
आणि बाहेरचा वेगळा न्याय, ह्या दोघांमध्ये जी तफावत आहे त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या. मी आता आमच्या वरिष्ठांशी चर्चा करेल आणि वरिष्ठ याच्यामध्ये जे बोलतील त्या पद्धतीने योग्य तो निर्णय घेऊ. तर त्याच्यामध्ये यांच्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे या मार्केट कमिटीमध्ये का जोपर्यंत नवीन होत नाही तोपर्यंत जुना जात नाही, हेच तपासण्यासाठी तर मंगळवारी मी तारीख ठेवलेली आहे. मी तेच तो बोललो का मंगळवारी माझ्या जे काही वरिष्ठ आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेल आणि आमच्या डिपार्टमेंटचे जे सचिवापासून तर बाकी लोक आहे त्यांच्याशी चर्चा करून याच्यावर अंतिम निर्णय घेतला. नाही निश्चित आपण जे सांगू लागलो याच्यामध्ये मी पहिलेच बोललो, कोणतीही तक्रार आली तर त्याची चौकशी केली जाईल. चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये काही अनियमितता घडलेली आहे तर त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल. आता कसं जोपर्यंत मी पाहणार नाही, जोपर्यंत तपासणार नाही, जोपर्यंत क्वालिटीच्या किंवा एखाद्या बांधकामामधले तज्ज्ञ लोक पाठवूनच आपल्याला ती क्वालिटी तपासावं लागेल आणि हे तपासण्याचं काम करू आणि काही अनियमितता झाली असेल, काही भ्रष्टाचार झाला असेल, काही ज्या एस्टिमेट बनवलेला ते काम नाही झालं असेल तर निश्चित कारवाई करू. महाराष्ट्रामध्ये ज्या भावाने आपण आज कांदा घेऊ लागलो तो खांदा तो भाव आणि बाहेर नेण्याचा भाव दोघांमधला तुम्ही फरक पाहिला तर त्यावेळेस त्याला लागणारा विदेशमध्ये लागणारा खर्च, आता सध्याची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये 10-5% फरक असेल, फार जास्त काही फरक मला वाटत नाही. कारण की मी बांगलादेशचे भाव पाहिले, मी त्यानंतर श्रीलंकेचे भाव पाहिले, 4-5 देशाच्या तुलनात्मक भाव पाहिले, त्यामध्ये तिकडचा आणि इकडच्या रेटमध्ये 10-20% फरक असू शकतो. परंतु त्या शेतकरी बांधवांनी जे काही कांदा व्यापाऱ्याला दिला तो काही एक्सपोर्ट होणार आहे त्याच्याबद्दल केंद्र सरकारला पण विनंती कालच केली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी. मी बोललो आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह कृषी मंत्री म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याला दिल्लीला पाठवलं, त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन धनंजय मुंडे साहेबांनी व्यवस्थितशीर चर्चा केली. आता पुढचा निर्णय कसं आहे, केंद्र सरकार देशाची पॉलिसी डिसाईड करतो, एकट्या राज्याची करत नाही. परंतु राज्य सरकारकडून शेतकरी बांधवाचा जे काही प्रश्न असतील त्याला मी पणन मंत्री म्हणून एक गवाही देतो का शेतकरी बांधवाच्या त्या मालाला व्यापारी बांधवांनी खरेदी केलं त्यांनाही व्यवस्थितशीर बाहेर विदेशमध्ये माल गेला पण आपल्या देशामध्ये लागणारा दररोजचा कांद्याचा किती खर्च आहे, किती महिन्याला किती लागतो, सीझनमध्ये किती लागेल, त्याचं उत्पन्न किती होईल आणि त्याच्या पुढं जाऊन जे काही शिल्लक असेल तो शिल्लक भाव कधी बाहेर गेला पुरा कांदा तर मग आपल्या देशामधले कांदे खाणारे जे लोक आहे शेतकरी बांधवाचा सन्मान तर पहिले व्हायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये कुठंच मी पहिलेच बोललो शंका नाही. परंतु जे खाणारे जे रोजामजुरी करणारे जे काही कांदा खाणारे त्यांचाही भाव पहिले तुम्ही पाहिला, टमाटा इतका भाव झाला, गेल्या वर्षी तुम्ही टमाटा पाहिला असेल तर रस्त्यावर फेकला गेला होता, ह्या वर्षी त्या टमाट्याला भाव किती आला हे तुमच्या समोर आहे. तर काही नाशवंत जे काही जे हे असतात फळभाज्या त्यांची तेजी मंदी मार्केटमध्ये असते. मी मार्केटमध्ये शिस्तबद्ध चालण्यासाठीच मी बोललो का या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा आहे त्या पहिले या ठिकाणी दिल्या तर पुढचं काम सरळ होईल. पायाभूत मूलभूत सुविधा मी यासाठी सांगू लागलो का माझी एकच विनंती आहे, मी व्यापाऱ्याला विनंती केली, मी या ठिकाणी बाकीच्या लोकांना विनंती केली आणि विशेषतः तुम्ही पाहिलं असेल व्यापाऱ्यांनी जो काही बंद पुकारला होता त्यांनी सांगितलं का नाही मग ठीक आहे आम्ही जरा हे केलं, त्यांनी ते परत घेतला. व्यापारी बी सुरळीत पाहिजे, कर्मचाऱ्यांनाही पूर्ण संरक्षण पाहिजे आणि शेतकऱ्यांचा हित सर्वात पहिले लक्षात ठेवायला पाहिजे. शेतकरी बांधवांच्या येणाऱ्या मालाला कुठेही कोणतीही अडवणूक पुडवणूक होणार नाही पहिला मुद्दा. आणि बाकीचं जे काम आहे ते आपोआप आहे, व्यापारी बांधव आहे त्यांचा मध्ये चांगला समन्वय. मी आता पाहिलं मार्केट कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो, मी त्यांच्या पूर्ण पाचीच्या पाची जे आपले युनिट आहे मोठे इथं बटाटा मार्केट असेल, किराणा मार्केट असेल, फळबाग असेल, हे जे 5 जे वेगवेगळे युनिट आहे त्यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांना ज्या ज्या अडीअडचणी होत्या त्यांनी त्याला लेखी बी दिल्या आणि आम्ही चर्चेमधून बी त्याच्यामध्ये आता याच्यामधनं पुढचं जो नियोजन आहे हे मार्केट चांगलं चालावं. या मार्केटमध्ये जे जे येणारा व्यापारी असून तर पहिला शेतकरी व्यापारी आणि कर्मचारी ह्या तिघांना समन्वय करून चालावं, त्यासाठी काही थोडे मोठे त्यांचे प्रश्न आहे, काही हमाल माथाडी यांचे प्रश्न आहे, काही व्यापाऱ्यांचे प्रश्न आहे आणि काही प्रश्न जे आहे मधला आणि बाहेरचा हा पहिला मोठा सर्वात मोठा फरक आहे. कारण की काय 4 आपल्या मार्केट यार्डमधला वेगळा नियम आहे आणि मार्केट बाहेरचा वेगळा नियम आहे.
त्यामध्ये व्यापारी बांधवांनी थोडी त्यांच्या जे प्रॉब्लेम आहे चर्चा केली, याच्यावर अंतिम निर्णय घेता येईल.